नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं आमच्या शुभमच्या चॅनलवर. आणि सगळ्यात प्रथम तुम्हाला स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक शुभेच्छा. आणि तुमचे हे वर्ष असंच सुखाने आणि समृद्धीने जावो अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. तर आम्ही मंडळी आम्ही चाललोय आज गोरगरिबांना मदत करायला, छत्री वाटप करायला डंपिंग ग्राउंडच्या इथे वस्ती मध्ये. तर चला आपण जाऊ. सो गाईज, फायनली पोहोचलोय आम्ही. अंकल म्हणजे जे आमचे मामा आहेत त्यांच्या संस्थेच्या इथे. आणि सो ताई या साईडला, ताई आणि त्यांची संस्था तुम्हाला दाखवतो. गाईज बघू शकता, कल्याण डोंबिवली महानगरपालिका माणुसकीची भीत हेल्पिंग अँड सामाजिक संस्था आहे त्यांची. सो इथून आपण छत्री वगैरे घेणार आहोत आणि जाणार आहोत गोरगरिबांना वाटप करण्यासाठी. नमस्कार, हेल्पिंग अँड सामाजिक संस्था कल्याण यांच्यातर्फे आम्ही चाललो आज गरीब वस्तीमध्ये डम्पिंग ग्राउंडच्या मुलांसाठी छत्री वाटप करणार आम्ही. आणि त्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे छत्री, आणि त्यांना थोडं स्नॅक्स वगैरे मुलांना छोट्या, पण गरीब घरातले मुलं आहेत म्हणून आम्ही आता निघणार आहोत. गाईज छत्री पण बघू शकता तुम्ही किती चांगल्या क्वालिटीची. आणि सामाजिक संस्थेचं सिम्बॉल पण दाखवतो तुम्हाला. कुठे गेला हे बघू शकता, कल्याण डोंबिवलीची सामाजिक संस्था आहे हेल्पिंग अँड. सो हे सर्व त्यांचे कार्यकर्ते. आणि आता आम्ही पण निघणार आहोत छत्री वाटप करण्यासाठी. तर चला गाईज निघतात आम्ही सर्वजण. चला जाऊया आणि सर्व विद्यार्थ्यांना वाटप करूया. चला तर गाईज फायनली लोकेशनवर पोहोचलो आणि त्या साईडला शाळा आहे. तर शाळेत जाऊन आपल्याला सर्व वाटप करायचं आहे. चला जाऊया आता आणि वाटप करूया. तर गाईज सर्व सामान वगैरे घेतलं आम्ही, खाऊ वगैरे आणि छत्र्या वगैरे घेऊन निघतो आता वाटपाला. आपण कुठं आले तरी शाळा, डम्पिंग शाळा, गरिबांची शाळा. सो गरिबांची काय डम्पिंग ग्राउंडच्या मुलांची शाळा. करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करीत आहे. आज 15 ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिन आहे. मित्रांनो, इंग्रज भारतीयांवर खूप अत्याचार करीत होते. त्या अत्याचाराला कंटाळून भारतीय एकत्र येऊन बंड पुकारले, उठाव केला, चळवळी. अरे तुला काय त्याच्यात बघितलं का? पॅड आहे. अभ्यास करशील ना? तू भाषण चांगला गेला, मस्त गेला. कसं वाटलं तुम्हाला? आवडली का छत्री? कशी आहे छत्री दाखव. मस्त. चला आता एन्जॉय करा. तर गाईज खूप भारी वाटलं इथं येऊन शाळेच्या इथं झेंडा वंदन आणि सर्वांना छत्री वगैरे वाटप केलं. आता आपण शाळा जरा फिरणार आहोत. लहानपणीची आठवण आली का शाळा? येस. चला फिरूया आपण शाळा. ये तिकडे चप्पल. सो गाईज पहिल्या सुरुवातीला बघा आपला दिनदर्शिका. आजचा वार, मंगळवार, आजची दिनांक, सुविचार, सर्व भारी. चला आतमध्ये जाऊया आपण, शाळा एक्सप्लोअर करू जरा. सर देखील आहेत आणि इकडे मस्त सर्व बसलेत. सो गाईज हे सर्व आपल्याला बघायला ना मराठी शाळेतच भेटेल. ते बघा, बुध, गुरु, शुक्र, शनी, सर्व ग्रह पण काढलेत. आणि लय भारी वाटलं, जुनी आठवण आली, एकदम जुनी आठवण. ताई कसं वाटते? पहिलीची आठवण आली ना? काही बारीक पोर. जुनी आठवण आली का नाही? जुनी आठवण शाळेत पुढे बसायचं. ना बघ ना सर्व ना जुनं जुनं व महाराष्ट्राचा नकाशा काढले भारी. ही बघा ताई झोपली आमची स्लीपिंग. ही बघा
मराठी महिने हे फक्त आपल्याला मराठी शाळेतून बघायला भेटेल. नाश्ता पण आले आपल्याला, नाश्ता पण करू आपण. तर गाईज फायनली इथे येऊन खूप भारी वाटलं आणि एकदम पहिल्याची फिलिंग आली. जेव्हा छोटा होतो तेव्हा आम्ही सकाळी 7 वाजता उठून झेंडावंदनसाठी जायचो आणि एक नंबर वाटला. सो सर्व विद्यार्थ्यांना छत्री वगैरे वाटप केला सामाजिक संस्थेने. कल्याण डोंबिवलीमधील ही संस्था आहे, त्यात आमची ताई अंकल दादा वगैरे सर्वांनी सातत्याने, मी पण जात असतो त्यांच्यासोबत. सो भारी वाटतं इथं येऊन. चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. सर्वांना परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.